सध्याच्या काळात अनेक शेतकरी तरकारी पिकांच्या शेतीकडे वळत आहेत. कमी काळामध्ये चांगलं उत्पन्न देणाऱ्या शेती पिकांना शेतकरी प्राधान्य देत आहेत. असंच बारमाही पीक म्हणून पालक भाजीच्या शेतीकडे पाहिलं जातं. तिन्ही ऋतूमध्ये येणारी पालक सर्वांच्या स्वयंपाकघरातील भाजी आहे, त्यामुळे पालकाची शेती फायदेशीर ठरते. पालकाची शेती कशी करावी, कधी करावी आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं याबाबत बीड मधील कृषी अभ्यासक रामेश्वर चांडक यांनी माहिती दिली आहे. पालक ही रोजच्या आहारातील प्रमुख भाजी आहे, त्यामुळेच पालक भाजीपासून विविध पदार्थ लोक आवडीने खातात. आरोग्याच्या दृष्टीनेही पालकाचं महत्व आहे. तसंच ही भाजी सर्व हंगामात आणि सर्व ऋतूमध्ये येते. सर्व काळामध्ये मागणी असल्यामुळे बाजारात भावही चांगला मिळतो, त्यामुळे शेतकरी तरकारी पीक घेताना पालक शेतीकडे वळतात. विशेष म्हणजे पालक शेतीकरता लागवडीचा खर्च कमी येतो आणि उत्पन्न चांगलं मिळतं. मात्र ही शेती करताना त्याचं व्यवस्थापन चांगलं करणं गरजेचं आहे असं कृषी अभ्यासक सांगतात. महाराष्ट्रातील हवामानामध्ये पालकाची लागवड जवळजवळ वर्षभर करता येते. खरीप हंगामातील लागवड जून जुलैमध्ये आणि रब्बी हंगामातील लागवड सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये केली जाते. भाजीचा सतत पुरवठा होण्याकरता 10 ते 15 दिवसांच्या अंतराने हप्त्या हप्त्याने बियांची पेरणी करावी. पालक हे कमी दिवसामध्ये तयार होणारा पीक असल्यामुळे जमिनीच्या मगदुरानुसार योग्य आकाराचे सपाट वाफे तयार करून बी फेकून पेरावं आणि नंतर बी मातीत मिसळून हलकं पाणी द्यावं. जमीन भारी असल्यास वापसा आल्यावर पेरणी करावी असा सल्ला चांडक देतात.